नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेलं आहे, त्यामुळे भाजपच्या 12 आमदारांना दिलासा मिळालाय। मात्र याच वेळी आमदारांच्या निलंबनाचा विषय हा विधिमंडळाचा असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। तर आमदारांच्या निलंबन रद्द करण्याच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्ष आणि विधिमंडळ आता काय भूमिका घेतंय हे पाहावं लागेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे विधिमंडळ कोणता निर्णय घेणार याबाबत उत्सुकता असणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय 12 आमदारांसंदर्भात, या संदर्भात मला वाटते विधानसभेचे अध्यक्ष आपलं मत व्यक्त करू शकते, कारण एखादा निर्णय घेतल्यावर विधानसभा अध्यक्षाने त्यांच्यावरती न्यायालयाचा दबाव बंधनकारक आहे की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही, पण नसावा। विधानसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष सार्वभौम आहेत, त्यांना काही अधिकार दिलेले आहेत आणि त्यानुसार ते काम करतात। मला असं वाटतं घटनेमध्ये काही याच्यामध्ये बदल करावा लागेल का, कायद्यामध्ये तरतूद करावी लागेल का, कायदा एखादा नवीन तयार करावा लागेल का, आणि तो निर्णय पार्लमेंट म्हणून एकत्रितपणे देशाकरता घेऊ शकेल का, इथपर्यंत हे प्रकरण लांबणीवर जाऊ शकतं। पण ते सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांच्या आणि विधिमंडळाच्या हातामध्ये आहे। सुप्रीम कोर्टानं भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द केलं, यानंतर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजप नेते केशव उपाध्ये यांच्यात ट्विटर वॉर रंगलं। उर्मिला मातोंडकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटरवर प्रतिक्रिया दिली, यावर केशव उपाध्ये यांनी उर्मिला मातोंडकरांवर निशाणा साधलाय। आपली जळजळ तळमळ ही केवळ आमदारकीसाठीच आहे हे आपल्या ट्विटवरून लक्षात येतंय, असं ट्विट उपाध्ये यांनी केलंय। यावर उर्मिला मातोंडकरांनी प्रत्युत्तर देत मुद्दा सोडून बोलण्यात तथ्य नसतं, आपण आपला विचार करा असं म्हटलंय। तर केशव उपाध्ये यांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। आपली जळजळ तळमळ ही केवळ आमदारकीसाठीच आहे, हे आपल्या ट्विटवरून लक्षात येतंय। महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना आपण त्यावर फारसं भाष्य केलेलं दिसत नाही, पण आमदारकीचा विषय आला की आपल्यातील प्रतिक्रियावादी भूमिका सगळे काही स्पष्ट करतं। बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा असं केशव उपाध्ये यांनी ट्विट केलंय। त्यानंतर शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले, गेली 2 वर्ष जळजळ तळमळ आणि जळफळाट हे शब्द कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला माहीत आहे, मुद्दा सोडून बोलण्यात तथ्य नसतं, मुद्दा लोकशाहीचा लोकहिताचा आहे, बाकी माझ्या जळजळी करता अँटॅसिड आहे, आपण आपला विचार करा असं प्रत्युत्तर उर्मिला मातोंडकर यांनी दिलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। मालाडमधील मैदानाला टिपू सुलतानचं नाव देणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला वरळी बीडीडी चाळीतील जांबोरी मैदानावर महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावण्याचं देखील भान उरलं नाही, अशी टीका भाजपनं केली आहे। राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मैदानाचं लोकार्पण झाल्यावर देखील सत्तेसाठी धर्मांध शक्तींशी हात मिळवणी करणाऱ्यांना महात्म्याचा विसर पडावा हे दुर्दैवी असल्याची टीका प्रभाकर शिंदे यांनी केली आहे। मैदानात 10 दिवसांमध्ये महात्मा गांधीजींच्या नावाचा फलक लावला नाही तर गांधीगिरी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। की शहरामध्ये एका बाजूला क्रूरकर्मा धर्मांध हिंदू द्वेष्टा टिपू सुलतान याच्या नामकरणाचं समर्थन मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांकडून केलं जातं, मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधी मैदान हा नामफलक हा त्या ठिकाणून गायब होतो। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ही मागणी आहे की महात्मा गांधी मैदान हा नामफलक त्वरित लावा, अन्यथा भारतीय जनता पक्ष गांधीगिरी मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करेल। सध्या मुंबईत खेळाचे मैदान आणखी नामकरणवाद हा एक नवीनच सध्या राजकीय वाद उफळून आलेला आहे।
आपल्याला माहिती आहे की 26 जणला मालाडच्या मालवणीमधील विकास कामासाठी या मैदानाचं सुशोभीकरण झालं, उद्घाटन झालं, त्याचं टिपू सुलतान नावावरनं एक मोठं वादळ उठलं, हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला. आता आपण आहोत वरळीतल्या बिडीडी चाळमध्ये असलेल्या जांबोरी मैदानात. हेच आहे ते मैदान, याच्या वेगवेगळ्या 18 विकास कामांचं लोकार्पण झालं. आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघातलं खरं तर हे मैदान महात्मा गांधी मैदान म्हणून खरं तर या मैदानाचं नाव हे अनेक वर्षांपासून आहे. पण याच मैदानाचं काम केल्यानंतर सुद्धा या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला महात्मा गांधी यांच्या नावाचा फलक हा मात्र गायब झालेला आहे. पालिकेचे गटनेते भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी आरोप केलाय की एकीकडे टिपू सुलतानचं नाव अधिकृत नसताना त्याच्या नावाचे फलक लागतात आणि जिथे अधिकृत नाव महात्मा गांधींचं आहे ते फलक गायब होतात. याच ठिकाणी आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅनची कलाकृती असलेला एक पुतळा सुद्धा होता, तो सुद्धा आता या ठिकाणी दिसत नाहीये. खर तर आपण हे मैदान कशा प्रकारे तयार झाले ते सुद्धा आपण बघूया. या मैदानाच्या माध्यमातून खरतर अनेक खेळाडू घडले. आपल्याला माहिती आहे की 1924 साली म्हणजे खरतर बिडीडी चाळ म्हणजे की हा सगळा भाग जो आहे हा ब्रिटिशांनी एक तयार केलेली एक वसाहत होती आणि या वसाहतीच्या मध्यभागी हे खेळण्यासाठी म्हणून मैदान असलेली ही जागा तयार करण्यात आली होती. 1924 साली खरतर या मैदानाची निर्मिती झाली आणि तेव्हापासून अनेक वेगळ्या प्रकारचे खेळ या ठिकाणी खेळले जातात. या ठिकाणी दिलीप कल्याणकर, रामनाथ पारकर यांच्यासारखे क्रिकेटपटू सुद्धा या मैदानात घडले अशीही या मैदानाची ओळख आहे. आता याच ठिकाणी मात्र क्रिकेट खेळायला जागा अपुरी पडते अशा प्रकारचे सुद्धा क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचे वाद हे नवीन जन्माला आलेले आहे. एक मात्र नक्की की हे मैदान झालंय खरंच देखणं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा प्रशांत बाग, News18 लोकमत, मुंबई. आणि आता बातमी भिवंडीतून. भिवंडी महानगरपालिकेवर शिवसेनेनं हल्लाबोल मोर्चा काढला. पालिकेच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रपुरुष नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शासन निर्णयानुसार साजरी करणं बंधनकारक होतं, मात्र या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त हे अधिकारी उपस्थित नसल्यानं जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे यांनीच पुष्पहार अर्पण केला. महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप करत शिवसेनेनं आयुक्तांना घेराव घातला. यानंतर आयुक्तांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, मात्र या प्रकरणात बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. तिकडे ठाण्यामध्ये मेट्रो 4 कारशेड सर्वेच्या कामाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील मोगरापाडा परिसरात मेट्रोचं कारशेडच्या सर्वेचं काम गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होतं. या कारशेडला काही बाबींमुळे स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केला होता, मात्र आता गावकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढल्यानंतर कारशेडच्या सर्वेचा मार्ग मोकळा झालाय. या ठिकाणी मेट्रो 4 कारशेडसाठी 100 एकरच्या जागेचा संबंधित प्रशासनाकडून सर्वेला सुरुवात झाली आहे. तब्बल 10 वर्षांनंतर या सर्वेला सुरुवात झाली आहे. 10 ते 12 दिवसात हा सर्वे पूर्ण होणार आहे अशी महत्वाची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. प्रामुख्याने ज्या त्यांच्या मागण्या होत्या की आम्हाला दररोज पंचनामे मिळावेत, सही शिक्क्याचे पंचनामे मिळावेत, कब्जे वहिवाटीप्रमाणे मोजणी व्हावी, हे ज्या काही त्यांच्या मागण्या होत्या त्याप्रमाणे त्यांना पंचनामा कशा प्रकारे असेल तो आम्ही वाचून दाखवला आणि त्याप्रमाणे नागरिकांमध्ये, ग्रामस्थांमध्ये जो काही संभ्रम निर्माण झाला होता तो निवळण्यास मदत झाली आणि काल आम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढून ह्या मोजणीचा शुभारंभ केला आणि काल उशीर झाला होता त्यामुळे आज सकाळी आम्ही 11 वाजेपासून सदर ठिकाणी मोजणी सुरू केलेली आहे. ठाण्यातील धोकादायक बिल्डिंगच्या ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे. क्लस्टर योजनेसाठी सिडको आणि ठाणे महापालिका यामध्ये सामंजस्य करार झालाय. यामुळे ठाण्यातील हजारो नागरिकांना आता मोठा दिलासा मिळालाय. माझा आग्रह होता की सिडको आणि ठाणे महापालिका यांनी संयुक्तपणे क्लस्टर योजना राबवावी आणि त्यासाठी खरं म्हणजे या क्लस्टरचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालेलं आहे आणि हा प्रकल्प लवकर कार्यान्वित व्हावा यासाठी आज शिडको आणि ठाणे महापालिका याच्यामध्ये MOU देखील झालेलं आहे. एक पहिलं महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे. अनेक वर्ष या किसननगरमध्ये अनेक लोकांच्या म्हणजे बिल्डिंग पडल्या, अनेक लोकांचे जीव हाकला गेले,
तर आज हे प्रयत्न करून खूप प्रयत्न करून क्लस्टर योजना साकार झालेली आहे आणि ती यशस्वी व्हावी हीच आमची इच्छा आहे। एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीमध्ये सेना आणि राष्ट्रवादी एकत्रित काम करत असताना ठाण्यामध्ये आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येतंय। यानंतर आता राष्ट्रवादीनं शिवसेनेविरोधात बॅनर लावलाय। पुन्हा एकदा क्लस्टरचे गाजर दाखवण्यात आले असल्याची टीका यात करण्यात आली आहे। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे। नवी मुंबईतल्या ऐरोली काटई एलिव्हेटेड मार्ग तिथे उभारला जातोय। 12.3 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेवर 2 भुयारी मार्ग देखील आहेत। येत्या ऑक्टोबर पर्यंत 1 भुयारी मार्ग तर डिसेंबर पर्यंत 2 भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुले होणार आहेत। आतापर्यंत 70% काम पूर्ण झालं असून लवकरच हा मार्ग सामान्यांसाठी खुला होणार आहे। या ऐरोली काटई मार्गामुळे मुंबई नवी मुंबईवरून कल्याण डोंबिवलीला जायचं म्हटलं तर 2 ते 3 तास लागतात। या नवीन मार्गामुळे आता हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार आहे। तसंच नवी मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील पूर्णतः मार्गी लागणार आहे। खासदार राजन विचारे यांनी या एलिव्हेटेड मार्गाची पाहणी केली। या मार्गातील दोन्ही बोगद्याच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। मुंबईमधून कल्याण ते डोंबिवली किंवा बदलापूर या परिसरामध्ये जाण्यासाठी एक सगळ्यात आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे ऐरोली ते कटई हा जो मार्ग आहे, म्हणजे डोंबिवलीपर्यंत जायचं असेल किंवा कल्याण ह्या सगळ्या परिसरात जायचं असेल तर 1 ते 1.5 तास लागतोय। मात्र जो आता हा हायवे होणार आहे किंवा हा जो टनेल होतोय, ज्या टनेलमध्ये मी आहे आणि ह्या टनेलचं काम आता 70% पूर्ण झालेलं आहे। उर्वरित 30% काम आहे, आपण बघू शकता की अजूनही उर्वरित 30% काम चालू आहे आणि आपण ह्या टनेलच्या जो 70% काम झालेलं आहे ह्या 70% कामापर्यंत आपण पोहोचलो आहेत। खूप स्पीडनी ह्या संपूर्ण काम सुरू आहे। तब्बल 1,000 कोटी रुपये खर्च करून हे टनेलच्या 2 बाजूचे टनेल आहेत आणि त्याचं काम पूर्णत्वास येणार आहे आणि काही दिवसामध्येच हे सगळं काम पूर्ण होईल। परंतु सगळ्यात जर महत्त्वाचं पाहिलं तर तब्बल 1 ते 1.5 तासाचा अंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा पूर्ण होणार आहे। आणि आज ठाण्याचे जे खासदार आहेत राजन विचारे, ते MMRDA अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, हे सर्वांनी मिळून आज ह्या संपूर्ण टनेलची पाहणी करतायत। आपल्यासोबत खासदार राजन विचारे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणणार, ही सगळ्यांसाठी परवडणी ठरणार आहे? कारण मुंबईमधून कल्याण डोंबिवली किंवा बदलापूर ह्या परिसरात जायचं म्हणतं तर नको वाटतं, वाहनधारकांना हा मार्ग नको असं वाटतं, एवढं वाहतूक कोंडी असते। किती फायदा ह्या सगळ्या म्हणजे मुंबईकरांना होणार आहे किंवा कल्याण डोंबिवलीकर जे आहेत ते मुंबईकडे जाताना त्यांना होणार आहे? मला वाटतं 2018 साली ह्याचं काम सुरू झालं, परंतु फॉरेस्ट, इतर सर्व परवानग्या, त्यानंतर तुमचं MIDC, बाकी ज्या ज्या एजन्सी आहेत, हे ते करता करता 1 वर्ष काम उशिरा सुरू झालं, म्हणजे 2019 ला। आणि 2019 पासून ह्या मला वाटतं या 1.5-2 वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये काही प्रमाणात काम चालू होतं। परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की ज्याची नवी मुंबईकर किंवा कल्याण डोंबिवलीचे आपले रहिवासी किंवा ठाण्याचे रहिवासी किंवा पनवेलचे रहिवासी, हे लोक आतुरतेने ज्याची वाट बघत होते। कारण तुम्ही जर बघितलं, आपल्याला कल्याण डोंबिवलीवरनं इकडे यायचं असेल तर पूर्ण असं वळसा घालून यावं लागतं आणि जवळजवळ 2 ते 2.5 तास लागायचे। आज ह्या गोष्टीमध्ये फक्त 13.7 किलोमीटरचा हा टोटल तुमच्या ऐरोली टू काटे या ठिकाणचं हे आहेत, आज या 3 फेजमध्ये काम होत आहे। ह्या टनेलचं काम जे आहे 1.7 किलोमीटरचं आहे आणि ह्या 1.7 किलोमीटरच्या ह्या टनेलमध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 65% काम ह्या ठिकाणचं पूर्ण झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। देशातील पहिलं कॅशलेस गाव धसई आता वेगळ्याच कारणानं चर्चेत आलंय। इथे एका बोगस डॉक्टरनं चुकीचे उपचार केल्यानं परिसरातील 5 जणांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करत होता आणि निवृत्त झाला होता। यानंतर कोणताही परवाना नसताना त्यानं घरात दवाखाना सुरू केला। पांडुरंग घोलप असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे। त्याला आता मुरबाड टोकावडे पोलिसांनी अटक केली आहे। हे 5ही जण आदिवासी असल्यानं अॅट्रॉसिटी कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे। त्यांना माणसाचा मगर शोध घेतला तर माहीत झालं की त्या घसाई येथे मुक्कामी त्यांच्या राहत्या घरी इंजेक्शन देतात म्हणून। माहीत होतं की ह्याला कोणतीच डिग्री नाही आहे, विना परवाना ते त्यांनी ते इंजेक्शन दिलेलं आहे, हे आपल्याला माहीत झालं संध्याकाळी काल।
तातडीने आपण जवळच्या टोकावडे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरुद्ध एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे. एक बोगस डॉक्टर की 420 आणि 304 ए की ह्यांच्या दिलेल्या इंजेक्शनमुळे 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता वेळ झालेली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही को ॲपवर नुकत्याच स्थापन केलेल्या निर्भया पथकामुळे राज्यातील तरुणी आणि महिला अधिक सुरक्षित होतील का हा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक को ॲप युजर्सनं कमेंट केलेले आहेत. त्यातील एक कमेंट रश्मी जाधव यांनी केली असून, हो, महिला अधिक सुरक्षित होतील असं मत रश्मी जाधव यांनी मांडलेलं आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.